तासगाव मध्ये सुपरस्टार सर्कस दाखल। अलीकडच्या काळात मनोरंजनाची साधने बदलत चालली आहेत। कधी काळी तासगावचं नाव जरी काढलं तर सर्कशीचा तासगाव काय असं विचारलं जायचं। कालांतराने तासगाव मधून सर्कशी नामशेष होत गेल्या आणि तासगावची ही ओळख हळूहळू पुसत गेली। आजही लहान मुलांना सर्कशी बद्दल एक वेगळंच कुतूहल आणि आकर्षण असतं। सन 2001 पासून सरकारी नियमानुसार सर्कशी मध्ये प्राणी हद्दपार झाले आणि सर्कस चालवणं मालकांना मुश्किल झालं। भला मोठा तंबू आणि शेकडो माणसांना सांभाळताना सर्कस मालकाची सर्कस होताना दिसत आहे। भारतात तर आज घडीला सर्कशींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत राहिली आहे। अशा या भयान परिस्थितीमध्ये तासगाव दत्तमाळ दत्त मंदिर परिसरात सुपरस्टार सर्कस दाखल झाली आहे। एक जिवंत आणि साहसी खरीखुरी कला म्हणून प्रत्येकानं प्राण्यांशिवाय ची सर्कस कशी आहे हे पाहिलंच पाहिजे। शनिवार 15 जुलै पासून ते 5 ऑगस्ट पर्यंत दुपारी 1, सायंकाळी 6 व रात्री 8:30 असे दररोज 3 खेळ होणार आहेत। अगदी 100 रुपयांपासून तिकीट दर असलेल्या या सर्कशीमध्ये विदूषक मोटू पतलू, वेगवेगळे चित्तथरारक खेळ, हवाई झोके, चिंपांजी सारखा दिसणारा माणूस असे विविध खेळ पाहायला मिळणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्कस पूर्णपणे वॉटरप्रूफ तंबू मध्ये असणार आहे, त्यामुळे पावसाळ्याची चिंता करण्याचं काहीच कारण नाही। वजधारीने या सर्कशीचे मालक प्रकाश माने आणि विजय माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही ही सर्कस काही दिवसांमध्ये बंद करणार आहोत, कारण एवढा मोठा पसारा आणि 100 माणसं जोपासणं अशा हलाकीच्या काळात आम्हाला शक्य होत नाही। सर्कशीतून नफा तर सोळास, पण आम्हाला आमचा खर्चही भागला तरी बस अशी आमची आता देवाकडे प्रार्थना आहे। यावरून सर्कस चालवणं किती मुश्किल झालं हे आपल्याला समजतं। या अशा अवाढव्या खर्चामुळे भारतात आता केवळ 4च सर्कशी उरल्या आहेत, त्यापैकीच एक ही सुपरस्टार सर्कस आहे। एक अस्सल जिवंत कला म्हणून नागरिकांनी आवर्जून ही सर्कस पाहावी असं आवाहन सर्कस मालक व संचालकांनी केली आहे। संकेत पाटील, तासगाव।